नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी घटक पहिली वेलांटी आणि बची ओळख पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. बघ, ऐक, वाच हे पहिल्या वेलांटीचं चिन्ह आहे. पहिली वेलांटी कशा प्रकारे अक्षराला दिली जाते ते पाहूया. आता र अक्षर दिलेलं आहे, रला पहिली वेलांटी दिलेली आहे. इथं त्याचं वाचन कसं करायचं? रला पहिली वेलांटी री. पहिली वेलांटी जोडून लिही. दिलेल्या अक्षराला पहिली वेलांटी जोडायची आहे आणि त्याचं वाचन आपण करायचं आहे. क, क ला पहिली वेलांटी की. म, म ला पहिली वेलांटी मी. ल, ल ला पहिली वेलांटी ली. घ, घ ला पहिली वेलांटी घी. र, र ला पहिली वेलांटी री. ब, ब ला पहिली वेलांटी बी. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. ब हे चित्र कशाचे आहे? बशी. बशी मधील ब हे अक्षर लाल रंगाने दाखवलेलं आहे. हे चित्र कशाचे आहे? बदक. बदक मधील ब हे अक्षर लाल रंगाने दाखवलेलं आहे. हे चित्र कशाचे आहे? बगळा. बगळा मधील ब हे अक्षर लाल रंगाने दाखवलेलं आहे. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. ब हे चित्र कशाचे आहे? बादली. बादली मधील ब हे अक्षर लाल रंगाने दाखवलेलं आहे. हे चित्र कशाचे आहे? बस. बस मधील ब हे अक्षर लाल रंगाने दाखवलेलं आहे. हे चित्र कशाचे आहे? बाण. बाण मधील ब हे अक्षर लाल रंगाने दाखवलेलं आहे. ब आवाज ऐक. ब अक्षराला गोल कर. बाबा. बाबा या शब्दामध्ये दोन ब आलेले आहेत. दोन्ही बला आपण गोल करूया. सरबत. सरबत मधील ब या अक्षराला आपण गोल करूया. बोट. बोट मधील ब या अक्षराला गोल करूया. कडुनिंब. कडुनिंब या शब्दातील ब अक्षराला गोल करूया. गिरव, लिही, म्हण. ब आपल्याला या ठिकाणी ब अक्षर सुरुवातीला गिरवायचं आहे. गिरवून झाल्यानंतर व्यवस्थित आकारामध्ये पुढच्या ओळीला लिहायचं आहे. शब्द वाच, लिही. खाली दिलेले शब्द वाचायचे आहेत आणि सुवाच्य अक्षरामध्ये लिहायला शिकायचं आहे. किरकिर. पुढील शब्द आहे किलबिल. पुढील शब्द आहे रिमा. हे शब्दांचे वाचन करून लिहायचे आहेत. थँक्यू.